टागोर चौकात असलेल्या आबड भवनाला अचानक आग लागल्याने फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास आबड भवनातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या भवनाच्या लगतच असलेले फर्निचरचे दुकान देखील आगीने आपल्या कवेत घेतले. तर नेमकी आग कशानेच लागली आहे हे अद्याप याची माहिती मिळू शकली नाही. वणी शहरातील टागोर चौकात रविवारी भर दिवसा भीषण अग्निकांड झाले. आबड भवनला आग लागून फर्निचर दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान येथे मोठी गर्दी जमली होती, परंतु अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या टागोर चौकात आबड भवनमध्ये धवल कटारिया यांचे फर्निचरचे दुकान आहे. सध्या लग्न सराई असल्याने दुकानात विविध प्रकारच्या वस्तू भरून ठेवल्या होत्या. तसेच रविवारी नवीन माल भरण्यात आला होता. दरम्यान दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक दुकानामध्ये आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करीत मोठमोठे लोळ उठू लागले. अचानक लागलेल्या आगीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून टागोर चौक परिसरात येणारे सर्व रस्ते तातडीने वाहतुकीसाठी बंद केले होते. दरम्यान एका पाठोपाठ 3 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. त्यातून पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी सागर जाधव यांच्यासह काही उत्साही तरुणांनी अग्निशमन दलाच्या गाडीवर चढून पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 2 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.